हाय फ्रेंड्स पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे पेनलेस डिलिव्हरी म्हणजे काय कधी पेनलेस डिलिव्हरी केली जाते आणि पेनलेस डिलिव्हरीचे साईड इफेक्ट काय आहेत हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल तुमचे काही प्रश्न असतील सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर फ्रेंड्स गर्भवतीला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती डिलिव्हरीच्या काळांची हे साहजिकच आहे कारण त्यावेळच्या ज्या वेदना असतात त्या खूप जास्त असतात त्यामुळे ती प्रत्येकालाच भीती वाटते त्यात जर फर्स्ट टाईम डिलिव्हरी असेल तर आधीपासूनच मनात भीती तयार झालेली असते कारण आपण इतरांकडून ऐकलेलं असतं की इतक्या जास्त वेदना होतात किती त्रास होतो हे सगळं ऐकलेलं असतं त्यामुळे ती भीती कुठेतरी मनात राहते जर तुमची सेकंड टाईम डिलिव्हरी असेल आणि तुम्हाला फर्स्ट टाईम डिलिव्हरीच्या वेळेला तुम्हाला आठ तास दहा तास लागले असतील डिलिव्हरीच्या वेळेला किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्हाला त्या वेदना माहीत असतात किती जास्त येतात आणि त्या त्रासामुळे तुमच्या मनात ती भीती राहिलेली असते कुठे ना कुठे त्यामुळे बरेचदा महिला लेबर पेन सहन न करता सी सेक्शन डिलिव्हरीचा पर्याय निवडतात पण आता तशी गरज नाही आहे सायन्स इतकं पुढं गेलं आहे की जर प्रसूती कळा सहन होत नसतील आणि गर्भवती खूप जास्त थकली असेल तर सी सेक्शन डिलिव्हरी करायची गरज नाही तेव्हा पेनलेस डिलिव्हरीचा पर्याय निवडून नॉर्मल डिलिव्हरी करू शकतात पण पेनलेस डिलिव्हरी सगळीकडेच होते असं नाही हे जास्त तर शहरात होतं कारण त्यासाठी ॲनेस्थेटिस असणं गरजेचं आहे म्हणजेच भूल देणारा डॉक्टर असणं गरजेचं आहे पेनलेस डिलिव्हरीमध्ये दोन प्रकार येतात पहिलं तर पेनलेस डिलिव्हरी म्हणजे काय तर वेदना न होता नॉर्मल डिलिव्हरी होणं म्हणजेच पेनलेस डिलिव्हरी तर यामध्ये दोन प्रकार आहेत ते एक एक म्हणजेच स्पायनल आणि दुसरं म्हणजे ॲपिड्युरियल एनेस्थेशिया यामध्ये ॲपिडुरियल एनेस्थेशिया हा सगळ्यात सुरक्षित ऑप्शन आहे यामध्ये काय केलं जातं तर सुईपेक्षा थोडी मोठी पाईपसारखं उपकरण बॅकबोनमध्ये म्हणजेच पाठीच्या मणक्यामध्ये लावलं जातं आणि त्या पाईपमधून औषधांचा डोस दिला जातो ॲपिड्युरल एनेस्थेशिया दिल्यामुळे काय होतं तर पोटाकडच्या भागात काहीच वेदना जाणवत नाहीत तो भाग काही काळासाठी पूर्णपणे सुन्न होतो पण ॲपिडेरल एनेस्थेशिया दिलं असलं तरी प्रसूती काळा येत असतात पण त्या जाणवत नाहीत पण डिलिव्हरीच्या वेळी गर्भवतीला काहीच त्रास होत नाही आणि नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा होते पण ॲपिडोरल एनेस्थेशिया कधी दिलं जातं प्रसुती काळा चालू झाल्या झाल्या देतात की त्या आधीच दिल्या जातात तर तसं नाही जेव्हा तुम्हाला ॲक्टिव्ह लेबर पेन स्टार्ट होतात आणि सर्विक्स तीन ते चार सेंटीमीटर ओपन होते तेव्हा डॉक्टर ॲपिडोरल देतात कारण लेबर पेन स्टार्ट होण्याआधीच जर ॲपिड्युरल दिलं तर प्रसूती कळा येत नाहीत त्यामुळे त्यामुळे ॲक्टिव लेबर पेन स्टार्ट झाले तरच ॲपिड्युरल दिलं जातं तुम्ही म्हणाल प्रसूती कळा आल्याच नाहीत तर नॉर्मल नाही। डिलिव्हरी कशी होणार तर फ्रेंड्स प्रसूती कळा येतात पण त्या तुम्हाला जाणवत नाहीत आणि जसं नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी होतं कळ येते तेव्हा खूप प्रेशर द्यावं लागतं तसं ॲपिड्युरलच्या वेळी डॉक्टर तुम्हाला सांगतात तेव्हा प्रेशर द्यावं लागतं तेव्हा जास्त त्रास होत नाही ॲपिड्युरल ॲनेस्थेशियाचे काही साईड इफेक्ट आहेत का तर आहेत पण मेजर असे काहीच साईड इफेक्ट नाहीत जे काही साईड इफेक्ट होतात ते काही काळासाठी असतात ज्या जागी ॲपिड्युरल दिलं जातं तिथे थोडंसं खाज येऊ शकते ॲपिड्युरल ॲनेस्थेशियामध्ये वेदनाशामक औषध असल्यामुळे कधीकधी यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते मळमळ होऊ शकतं खूप जास्त प्रमाणात डोकं दुखू शकतं पण हे काही जे सिम्पटम्स आहेत ते जास्त काळासाठी नसतात कधी कधी हलका ताप पण येऊ हो शकतो जेव्हा तुम्ही ॲपिडेर अॅनेस्थेशियाचा पर्याय निवडाल तेव्हा तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या पूर्ण माहिती घेऊन मगच हा पर्याय निवडा कारण प्रत्येक स्त्रीची प्रकृती ही वेगळी असते आणि तिची हिस्ट्री ही तिच्या डॉक्टरांनाच माहीत असते तर फ्रेंड्स माझी पेनलेस डिलिव्हरी झाली नव्हती सिझेरियन डिलिव्हरी झाली होती कारण माझ्या बाळाच्या गळ्याभोवती ना अडकली होती त्यामुळे मला सिझेरियन डिलिव्हरी करावी लागली पण जी काय आज मी माहिती तुमच्यासोबत शेअर केली आहे ती मी माझ्या डॉक्टरांना माझ्या डिलिव्हरीच्या वेळ विचारली होती आणि तीच माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून तुम्हालाही माहीत असावं तर फ्रेंड्स आजची माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू